भक्तांनो, इतिहासाच्या आणि प्रमाणाच्या आधारावरून या विषयाचा विचार केला तर कैलासवासी नागलकर यांनी लिहिलेल्या घटना तंतोतंत जुळतात. आता कैलासवासी तुकाराम नागलकर यांनी त्यांच्या पोथीत काय लिहिले आहे ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. त्यांनी लिहिले आहे की गजानन महाराज शेगावी प्रकटण्याआधी अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या आश्रमामध्ये राहिले. तिथेच त्यांनी त्यांचे बालपण घालविले. अक्कलकोटला स्वामी समर्थ 1856 साली प्रकटले व 1878 साली त्यांनी समाधी घेतली. स्वामी समर्थ हे पूर्ण दत्तावतार होते. स्वामी समर्थ शेवटी फिरत अक्कलकोट येथे आले आणि उर्वरित आयुष्य त्यांनी अक्कलकोट मध्येच घालविले. या काळात त्यांनी लोकांना भक्ती मार्गात लावण्यासाठी अनेक चमत्कार केले. एके दिवशी पहाटेच्या वेळेस स्वामी समर्थ आपल्या भक्तांना उपदेश करत होते. त्या क्षणी त्यांची दृष्टी त्यांच्याकडे येत असलेल्या एका तेजस्वी बालकावरती पडली. ते दुसरे कोणी नसून संत गजानन महाराज होते. महाराजांनी स्वामींना पाहता क्षणी ओळखले. त्यांनी स्त्रींना प्रेमाने आलिंगन दिले. स्वामी समर्थांनी बाल गजाननाची मूर्ती निहारली व त्यांना आशीर्वाद दिला की तू सिद्ध पुरुष होशील, आता तू आमच्या बरोबर आश्रमामध्येच राहा. त्यानंतर गजानन महाराज स्वामी समर्थांबरोबर आश्रमातच राहायला लागले. दिगंबर अवस्थेतील बाल गजानन व त्यांची तेजस्वी मुद्रा पाहून दर्शनार्थी स्वामी समर्थांसोबतच बाल गजाननाचे दर्शन देखील घ्यायचे. अशा प्रकारे स्वामी समर्थांनी बाल गजाननाला सोबत ठेवून घेतले. इसवी सन 1878 मध्ये स्वामी समर्थांनी समाधी घेतली. समाधीनंतर बाल गजाननांना स्वामींच्या दर्शनाची तडमळ लागली. त्यावेळेस स्वामी प्रकट होऊन बाल गजाननास दर्शन दिले. स्वामींनी बाल गजाननास सांगितले की प्रथमतः नाशिकला देव मामलेदारांकडे जावे व त्यानंतर अकोटला नरसिंहजी महाराज यांची भेट घ्यावी आणि शेवटी शेगावला राहून तिथे भक्तांचा उद्धार करावा आणि तिथे देह सोडावा. एवढे बोलून स्वामी समर्थ गुप्त झाले. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये जय गजानन लिहून जरूर कळवा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.